हाय नमस्कार, आमच्या भावना बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं तर चला, भाऊ बहिणीनं बरेच, आमच्या भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे मला की योगी ताई तू असं जेवणाचे व्हिडिओ काढू नको म्हणून. तर भाऊ बहिणीनं कसं आहे माहिती आहे का, माझं रेसिपीचं जेवणाचं व्हिडिओ असतं तर सहसा जास्त काय मी कुठलाच विषय घेऊन व्हिडिओ बनवत नाही. तर असू देता का नाही बरोबर वाटत काय ना म्हणजे असं. आणि असं काय भाऊ बहिणी, आपलंच म्हणजे असं आपण आजच म्हणजे असं जेवणाचा व्हिडिओ नवीन टाकत नाही, आपण पहिल्यापासूनच आहे तर जेवणाचा व्हिडिओ की बाबा जेवण हे करताना व्हिडिओ आम्ही पहिल्यापासून टाकत असतो, त्यामुळे काय नाही. पण आता बरंच आपलं असं आता भाऊ बहिणींचं म्हणणं आहे बरं का, आपण असू द्या काय ना योग्य वाटतं काय ना योग्य वाटत नाही व्हिडिओ म्हणजे असं जेवणाचं. पण दुसरा काय विषय आपलं हे करण्यापेक्षा आपलं बरं आहे जेवणाचा व्हिडिओ आणि कुठं रेसिपी ही टाकायचं. त्याच्याला मस्त असं आपलं बेथयात तुमचं दाजी बसते त्या वेळेला बसलाय मस्त असं दडक्याच घालून पोटात दुखतोय माहित लय. आता दाजीने गोळ्या घेऊन आल्या त्या वेळेला दा गोळे खायचे जेवले आता खाते. ते काय झालं त्याची रेसिपी तर कशी बनवली विद्याने हे नक्कीच येईल अविनाशच्या ह्याच्यावरती आयडियावरती. तिथं विद्यालय त्या दिवशी राहिलेली ब्लाऊजची कटिंग शिकवत होती मी. अर्धा ब्लाऊज कटिंग झाला होता ना, अर्धा ब्लाऊज म्हणजे कुठला कुठला पार्ट काढायचं मग तिला सांगितलं मी. तिनं कटिंग केली मी कोणाकडे मशीन तिनं गोट मारला साडीला पाहिजे तर साडी टाकली तिनं म्हणजे येते का चालवायला. आता हे घेऊ जोड तुला ह्याच्यावर जोडून देते मी. जड आली ना मशीन ह्याच्यावर करून भाऊ बहिणीनं जडी ती मशीन त्या मशीनवरती जुडली ना मोटरीवरती की मग मशीन जडी मग पायाने होत नाही लवकर. मस्त पेगी झाला जड का आय दादा कसं झालं जड कस का तुमच्या दडक्याच कालवण दडका देऊ काढका मी पण असंच करतो कधी पुढे जा करते दडका लवकर शिजत नाही ना कामाला व्यस्त म्हणले पुढे तर बनवतो लवकर काल आणलं ना ताजा काल येत तसं आणलं होता मध्ये कारण की शुक्रवार दिवस असतो आमच्याकडे बाजार असल्यामुळे आम्ही दत्राला गेलो होतो मग बाजार तसाच राहिला होता येत तर मंडळ आणले मग विद्याने मी दागिने तुमचं काय बेथा आहे पण सांगा बरं का. तुमच
चला मग या सगळ्यांना आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.